गंगापूर साखर कारखाना घोटाळा प्रकरणांमध्ये दोन आरोपी नारायण वाकळे व कृष्णांत व्यवहारे यांना एक दिवसाच्या पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. गंगापूर सहकारी साखर कारखाना प्रकरणातील 15 कोटी 75 लाख रुपयांचा अपहार करणाऱ्यांवर गंगापूरचे भाजपा आमदार प्रशांत बंब यांच्यासह 16 जणांविरोधात नोव्हेंबर 2020 मध्ये गंगापूर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. पोलिसांनी शुक्रवारी दोन आरोपींना त्यांच्या घरी जाऊन त्यांना ताब्यात घेतले आहे व त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता गंगापूर साखर कारखाना घोटाळा प्रकरणांमध्ये दोन आरोपी नारायण वाकळे कृष्णकांत व्यवहारे यांना एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत. या घोटाळ्यांमधील सरकारी वकील गोविंद कुलकर्णी यांनी काम पाहिले. आज दिनांक 10/2/2022 रोजी गंगापूर सहकारी साखर कारखान्यातील आर्थिक घोटाळा प्रकरणातील दोन आरोपींना आर्थिक गुन्हे शाखेने औरंगाबाद यांना अटक करून गंगापूर न्यायालयात पोलीस कस्टडी मिळण्याकरता हजर केले होते. सदरील आरोपींना गंगापूर न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कस्टडी मंजूर केलेली आहे. सदरचे आरोपी बनावट मुक्त्यारपत्रा आधारे सभासदांना कारखान्यातील पैसे वाटप करण्याच्या उद्देशाने गुन्हा केलेला आहे. किती दिवसाची कोठडी भेट देण्यात आली आहे त्यांना? एक दिवसाची पोलीस कस्टडी मंजूर झालेली आहे. विजन प्लस न्यूज साठी अलीम चौस गंगापूर.